हॅलो, हाय, नमस्कार मित्रांनो. मी गणेश शवान आपलं सर्वांचं स्वागत करतो जी डी सी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर शहरवरी मॅडम. तर आज आपण त्यांच्याबद्दल बरंच जाणून घेऊया आणि सोबत आपल्याला बरंच त्यांच्याबद्दल मी छोटंसं इंट्रोडक्शन देतो आणि मी तुम्हाला जे आपण आजचा जो टॉपिक होता आपला शारीरिक स्वास्थ्य आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन याच्याबद्दलचं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. गुड मॉर्निंग, आवाज येतोय तुम्हाला सर्वांना? मयुरी, महेश, वैभव, आवाज येतो का? हॅलो हॅलो, गुड इव्हनिंग मॅम. गुड आफ्टरनून, आवाज येतोय तुम्हाला? ओके, ठीक आहे. गुरुकुल, ठीक आहे. चला तर मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा करताना आपल्याला असंख्य सारे प्रॉब्लेम येतात. आता तुम्ही दिवसेंदिवस जे न्यूजला ऐकत असता, न्यूज चॅनलवर, पेपरला वगैरे, की अभ्यास करता करता 4 तास बसला आणि नंतर मनक्यामध्ये प्रॉब्लेम झाला, तर असे हे सगळे प्रॉब्लेम्स आज आपण मॅडमकडनं जाणून घेऊया. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा. तुमचे प्रश्न एक 15-20 मिनिटानंतर तुम्ही चालू करा, कारण तोपर्यंत आम्ही जे मॅडमचं पहिलं मार्गदर्शन काय करतील याच्याकडे तुमचं लक्ष असू देत. शेवटी प्रश्नांसाठी तुमच्या खास वेळ असेल, त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा, ठीक आहे? चला, ओके, सर्वांना आवाज येतो? ओके ओके, हाय हाय. चला मॅडम, तुमचं सर्वप्रथम जी डी सी अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मॅडम हे न्यूट्रिशन, आयुर्वेद अँड फिटनेस कन्सल्टंट आहेत. यांचं ऑफिस सदाशिवपेठमध्येच आहे. माझं ऑफिस नारायणपेठ, माझ्या ऑफिसच्या जवळच आहे मॅडमचं ऑफिस. चला, ते एम डी आयुर्वेदामध्ये आहेत आणि मॅडमचं एम ए संस्कृतसुद्धा झालेलं आहे आणि सर्टिफाईड एक्सरसाइज अँड न्यूट्रिशन कन्सल्टंट त्यांच्या आणि पॉवर लिफ्टिंगमध्ये मॅडमचे कोच आहेत, पॉवर लिफ्टिंग कोच. त्यासोबत अचिव्हमेंट भरपूर साऱ्या आहेत, मी तुम्हाला एकाएकाने सांगणारच आहे. 4 वेळेस गोल्ड मेडल आहेत, सोबत 4 वेळेस लगातार स्ट्रॉंग वुमेन ऑफ महाराष्ट्र. आणि मॅडमनी पुण्यापासून गोव्यापर्यंत सायकलिंग पण केलेली आहे. अशा बऱ्याच अनेक गोष्टी आहेत. तर आपण आता मुद्द्याकडे येऊ. आपण लवकरात लवकर मॅडम वेलकम म्हणा एकदा, आमच्या विद्यार्थी वेलकम वेलकम करतायत. तर आपण आता त्यांच्याकडून स्वतः जाणून घेऊ की काय आहे आजचा सगळा शारीरिक स्वास्थ्य कसा असायला पाहिजे. सोबत स्पर्धा परीक्षा करताना 4-4, 5-5 तास मुलं 3 तास 2 तास असा त्यांचा बैठकचा टाइम असतो की 2 तासानंतर परत कंटिन्यू बसतात, हे सलग बसायला पाहिजे की नाही, असे असंख्य प्रश्न आपण घेऊ. मी मॅडम तुम्हाला आता विनंती करेल की तुम्ही सुरू करा आणि मुलांना या शारीरिक स्वास्थ्याच्याबद्दल मार्गदर्शन. सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. माझं नाव डॉक्टर शर्वरी इनामदार. आजचा आपला विषय जो आहे तो शारीरिक स्वास्थ्याचं महत्व स्पर्धा परीक्षा देताना असं आहे. तर क्लिअर कट सांगायचं म्हणजे फिजिकलची एक्झाम जी असते की नाही, पीएसआय ला किंवा पोलीस भरती किंवा मिलिटरीला, त्यांच्यासाठी तर डायरेक्टली अप्लिकेबल आहे हे. ज्या लोकांना ट्रेनिंग मध्ये फिजिकलचं ट्रेनिंग असतं ते लोक म्हणतात आधी सिलेक्ट तर होऊन मग बघता येईल बाकीचं. आणि उरलेले जे असतात त्यांना बऱ्यापैकी 85% लोकांना काहीही घेणं देणं नसतं ते फिजिकली फिट आहेत की नाही, कारण स्पर्धा परीक्षा द्यायच्या म्हणजे अभ्यास करायचं भरपूर. सर तरी म्हणतात 3-3, 4-4 तास, पण अपेक्षा असते की 12-12 तास आम्हाला बसून आलं पाहिजे अभ्यास. त्याच्यात गैर काहीच नाहीये, पण हे खूप आपल्याला जाणून घेणं महत्वाचं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे खऱ्या खऱ्या स्पर्धा परीक्षा असतात. कारण की लाखो लोक अर्ज भरतात. रिझल्ट आता परवाच आलेत एमपीएससीचे, बघितले तुम्ही? जे ऍक्च्युली जॉईन होतात ते लोक हजारात आणि शेकड्यात असतात. हा जो डिफरन्स आहे आणि त्याचं जे मानसिक त्रास आणि टेन्शन जे आहे, तो जो लोड आहे, तो किती अटेम्प्ट तुम्ही कॅरी करता हे तुमच्या मनाच्या शक्तीवर जसं अवलंबून असतं, तसंच तुमची शरीराची शक्ती जी आहे ना ती तुम्हाला त्याच्यात मदत करत असते. आणि हे एम्फसाइज तुम्ही करायला शिकता त्यावेळेला तुम्हाला ते लक्षात येत. म्हणजे कसं तर बसणार एवढा वेळ फिजिकली अभ्यासाला म्हणजे शारीरिक ताण असतो. परीक्षेत काय येणार, आपण सिलेक्ट होणार की नाही याचा मानसिक ताण असतो.
भरपूर सगळी माहिती मेंदू मध्ये कोंबायची असते, त्याचा बौद्धिक ताण असतो. आणि बऱ्याच जणांना आता किती वर्ष हे चालणार आणि पैसे पुरत नाहीयेत म्हणून आर्थिक ताण पण असतो. असं शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक सगळ्या पातळ्यांवर जेव्हा माणसाला लढायचं असतं तेव्हाला त्या माणसाला माणूस पण असणारी जी गोष्ट आहे ती त्याच्या शरीरामुळे असते, हे कधीही विसरायचं नाही. ज्या वेळेला माणसाचं शरीर थकलेलं असतं, त्याला त्याचे जसे शोल्डर्स डाऊन झालेले असतात, पोक आलेला असतो, चेहऱ्याची रया गेलेली असते, आणि मग ते सगळं तुमच्या मानसिक आणि बौद्धिक याच्यामध्ये ट्रान्सफर होतं. त्याच्यामुळे शारीरिक स्वास्थ्य जे आहे त्याचं महत्व आहे हे सगळ्यांना माहितीये की व्यायाम करायला पाहिजे, पण त्याच्यासाठी प्रॅक्टिकली वेळ कसा काढायचा, काय करायला पाहिजे, हे सगळं जे आहे त्याचं महत्व जे आहे ते लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. मग कसं करता येईल, तर एक उदाहरण तुम्हाला मी सांगते. माझ्याकडे जे काही लोक येतात न्यूट्रिशन साठी, त्याच्यामध्ये आजारी असलेले पेशंट असतात, खेळाडू असतात, तसंच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे लोक असतात. प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे एकाची PSI क्लिअर झालेली होती आणि फिजिकल 15 दिवसावर होती. बॉडी वेट 79 किलो आणि उंची 5'3", एक पण पुलअप काढता येत नाही, मॅडम आता काय करू. तर शक्यतो एवढ्या हातातोंडाला घाईला येईपर्यंत खर तर वेळ घालवायचा नसतो. याच्यावरचा माझ्या युट्यूब चॅनलवर पण मी एक व्हिडिओ टाकलाय, डॉक्टर शर्वर इनामदार नावानेच ते आहे, ते पण तुम्ही बघू शकता. पण तुमची फिजिकल फिटनेस जी आहे ते तुमचं खाणं आणि तुमचा व्यायाम ह्या दोन गोष्टींवर अवलंबून असते. मग तुमच्याकडे जर दिनचर्या नसेल, म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, मुख्य म्हणजे झोपाच्या वेळेनंतर सुद्धा मोबाईल हातात घ्यायचा, सोशल मीडिया चाळत बसायचा, हे काही खरं नसतं. त्याच्यामुळे सकाळी उठल्यापासून मी कशा कशाला किती किती वेळ देणार आहे हे अगदी लहानपणी 10वी 12वीची तुम्ही एक्झाम दिलेली आहे तेव्हा पण वेळापत्रक केलेलं असतं, पण नंतर मात्र तुम्ही विसरून जाता ते. म्हणजे सकाळी उठल्यानंतर अनेक सगळी उरकली की साधारणतः 45 मिनिट पुरेशी होता, त्यावेळेत सुद्धा तुम्ही काही फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नसाल तर काय करायचं, सरळ मोबाईलवर जे पाहिजेत ते ऑडिओ तुमचा स्वतःचा जरी केला तुम्ही रेकॉर्ड आणि तो कानात घालून ब्रिस्क वॉकिंग केलं तर तिथपासून सुद्धा तुमची सुरुवात होऊ शकते, अगदी सूर्यनमस्कार घालण्यापासून सुद्धा. त्याच्यानंतर मग तुमच्या अभ्यासाची जी वेळ आहे ती तुम्ही डिवाइड करू शकता. फिजिकली ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॉंग असता त्यावेळेला तुमचा जो कपॅसिटी असते एका ठिकाणी बसून जास्त वेळ काम करण्याची ती नक्की वाढते, मेंदू तल्लख राहतो. फक्त 12-12 तास केल्याने अभ्यास डोक्यात घुसतो हे खरं नाहीये, कारण एका ठराविक काळानंतर मेंदू तुमचा थकलेला असतो, त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला स्ट्रॉंग नसता फिजिकली त्यावेळेला काय काय त्रास होतात, कोणाला ऍसिडिटी होते, कोणाला पोट साफ होत नाही, कोणाला पोटात दुखतं, कोणाला कंबर दुखते, कोणाला डोकं दुखतं, कोणाला मळमळतं, कोणाला कसं तरी होतं, असे वेगळे वेगळे त्रास असतात. आणि त्या सगळ्याचं कारण कशात असतं, तर एक तर आपण खात नाही नीट, व्यायाम करत नाही, किंवा विचार करण्याची जी बैठक असते मानसिक ताण घेण्याची ती बिघडलेली असते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देताना तुमची ती बेसिक डे टू डे ऍक्टिव्हिटीची जी लिस्ट आहे ती लिहून समोर लावणं, कुठल्या वेळेला कुठला विषय मी करणार आहे आणि कुठला वेळ मी व्यायामाला देणार आहे. आणि आता बरेच जण तुमचे कोरोनाच्या लॉकडाऊन मुळे आता तुम्ही घरी असाल त्याच्यामुळे तशी खाण्यापिण्याची चिंता नसेल, पण घरी सुद्धा आता वेळ मिळते आणि आहे म्हणून स्पर्धा परीक्षेच्या काळात काही खाण्यात पॉइंट नसतो. म्हणजे कसं, आता तुम्ही इथे येता तेव्हा खाऊ गल्लीमध्ये भरपूर सगळ्या विद्यार्थ्यांनी रांग लावलेली असते, त्याच्यानंतर वाटेल तेवढा चहा प्यायचा, कॉफी प्यायची, मग रात्री झोप येत नाही, ऍसिडिटी व्हायला लागते, मग त्याच्यासाठी वेगळी औषधं घ्यायची, तर हे असलं काही करायचं नाही. मग प्रॅक्टिकली काय करता येईल तुम्हाला, समजा तुम्ही हॉस्टेलवर राहताय तरी, तर उकडलेली अंडी जी असतात की नाही, एखादी शेगडी किंवा हल्ली आता बॉयलर सुद्धा मिळतात जे इलेक्ट्रिसिटीवर चालणारे असतात ते, त्याच्यात सरळ साधी अंडी लावून टाकायची. इथे तुमच्या बजेटचाही काही इश्यू नसतो. म्हणजे काय, तर 5 रुपयाला चहा आणि 10 रुपयाला वडापाव असेल तर तेवढ्याच 20 रुपयामध्ये 4 अंडी येतात. तुम्ही जर मुलगी असाल तर 6 ते 8 अंडी, मुलगा असाल तर 8 ते 12 अंडी, डोक्यावरून पाणी, तुमचं बजेट कुठेही इथे तिथे जात नाही. त्याच्याबरोबर गाजर, काकड्या, टोमॅटो वाटेल तेवढे ढिगाणी पेठेमध्ये मिळतात तुमच्या क्लासच्या आजूबाजूला. म्हणजे सॅलड आणि प्रोटीन असलेलं अन्न जर तुम्ही खाल्लं आणि नीट व्यायाम केला तर शारीरिक दृष्ट्या तुम्ही समर्थ राहता, तुमचा जो काही अभ्यास करायचा तो करायला.
मग टेबल आणि खुर्चीवर बसला किंवा जमिनीवर बसून स्टडी टेबल घेऊन अभ्यास केला तर दर एक दोन तासांनी ट्विस्टिंग असेल किंवा साध फ्रेश होण्यासाठी पीटीचे व्यायाम असतील अगदी 15 सेकंद केले तरी पुरतात पण दिवसातला सकाळचा किंवा संध्याकाळचा एक कुठला तरी वेळ जो आहे तो तुम्ही व्यायामाला द्यायला पाहिजे सुरुवात फिजिकल ऍक्टिव्हिटी पासून करा साधं चालणं आणि सूर्यनमस्कार ब्रिस्क वॉकिंग स्पेसिफिकली म्हणजे कसं की रन कीपर सारखं ऍप असतं ते डाउनलोड करायचं फ्री असतं ते आणि त्याच्यामध्ये आपण 45 मिनिटात किती अंतर चालतोय ते मोजायचं हा बेसिक झाला अगदी ज्यांच्या अगदीच घराच्या किंवा क्लासच्या जवळ आता जिम बंद आहे पण 2 डंबेल आणले आणि पुलअप बार घरात एक असला की पुशअप पुलअप आणि स्क्वॉट्स केले की स्क्वॉट म्हणजे उठा बसा आपल्या ते केले तरी भागत आणि हे सगळे होम वर्कआउट सुद्धा मी युट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत तुम्हाला जर आवडत असेल की अजून माहिती करून घेण्यासाठी तर इतकं सगळं आता नेटवर अवेलेबल आहे की त्यातलं उचलायचं कसं आणि वापरायचं कसं हे आपल्याला माहिती नसतं इथे कोणीतरी डायट प्लॅन विषयी प्रश्न विचारला म्हणून मी सांगितलं हा अगदी सोपा उपाय मी सांगितला पण इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक असतं मग काही जण म्हणतात मला हे खाल्लं की ते होतं ते खाल्लं की हे होतं असा त्रास होतो मग डॉक्टरनी मला हे नाही खायला सांगितलेलं हे प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आहे तो इंडिव्हिज्युअली भेटल्यानंतर सॉल्व्ह करता येतो पण इतकं सरळ साधं असताना सुद्धा ते अवघड का जातं तर आपली करण्याची इच्छा असावी लागते बस आणि एकदा इच्छा असली की वेळ बरोबर निघतो म्हणून जे काही करणार असाल त्याच्यासाठी प्लॅन पाहिजे स्पेसिफिक प्लॅन पाहिजे वेळानुसार पाहिजे म्हणजे कसं की कुठल्याही वेळेला काही केलंय कधी उठलंय कधी झोपलंय किती काही वेळ कुठलंही नेटफ्लिक्स बघत बसलंय हे स्पर्धा परीक्षेच्या माणसाला चालतच नाही याच्याविषयी तर तुम्ही कितीतरी वेळा सरांकडून आणि तुमच्या मार्गदर्शकांकडून ऐकलेलं असेल मला खूप काही अवघड योगासनं येत नाहीत माझं अंग लवचिक नाहीये अशी तक्रार असणाऱ्यांना सुद्धा बेसिक गोष्ट चालणं याला तरी काहीच प्रॉब्लेम असायला नकोय खरं तर त्याच्यामुळे इथपासून सुरुवात केलं तरी पुष्कळ आहे आणि अजून आता आहार झाला व्यायाम झाला त्याच्यानंतर तुमची मानसिक बैठक झाली या सगळ्याचा विचार केल्यानंतर सुद्धा अजून काही प्रश्न असतील सर तर आपल्याला घेता येतील स्पेसिफिक ओके ठीक आहे मॅडम असतेच मुलांना हो तसे प्रश्न मी एक दोन घेतलेले आहेत आणि प्रश्न आलेले पण आहेत चला तुम्हाला एक सुरुवात कशी करायला पाहिजे दिवसाची एवढं तर लक्षात आलं आणि आपण रोज काय करतो मॅडमनं म्हणजे आपल्याला एक पूर्ण आपण जरी आता लॉकडाऊनमध्ये घरी गेलो असेल तरी तुम्हाला एक पूर्ण पुणे आठवलेला असेल की खाऊ गल्ली परत वडापाव हे सगळ्या गोष्टी आठवल्या असतील पण घरी असाल तरी व्यवस्थित जेवण हे असलंच पाहिजे सकाळचं तुमचं दैनंदिन आणि आपलं रोजचं फेसबुकचं वगैरे ते कसं याच्यामध्ये मॅडमनी व्यवस्थित सांगितलेलं आहे वाघ म्हणून एक आहे त्यांचं असं मत आहे की वजन वाढतंय सध्याला आणि याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं तर वजन वाढणं जे आहे की नाही हे दोन कंप्लेंट कॉमन असतात वजन वाढत नाही आणि वजन वाढतंय म्हणजे युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे बरं मी इंटरप्ट करतो मॅडम म्हणलं याच्याच संबंधित मी तुम्हाला इंटरप्ट करतो याच्याच संबंधित एक अजून प्रश्न आहे की रोहित खोब्रागडे विचारतात की काही असे माणसं असतात की दोनच वेळेस जेवण करतात पण त्यांचं वजन हे वाढत जातं आणि काही असे लोक असतात की दिवसातून 2-3-4 वेळेस सतत खातात पण त्यांचं वजन एकदम नॉर्मल असतं असं का दोन्ही दीक्षित डायट आणि रुजुता दिवेकर डायट असं म्हणायचंय तुम्हाला हा तर यांना काय मार्गदर्शन कराल तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे वजन वाढण्याची समस्या ज्या माणसाची असते की नाही तो सुद्धा पोळी भाजी वरण भात एवढंच खात असतो आणि ज्याचं वजन वाढत नाही तो तेवढंच खात असतो आणि वर अजून कचरा पण भरत असतो सगळा तर हे दोन्ही प्रकार जे आहेत की नाही ते निभावून नेणारे आणि वजनावर काही फारसा परिणाम न करणारे अशी पण जी जनता असते त्यांच्याकडे बघून जनरली दिशा बोलवत असते ज्यांचं वजन वाढतंय त्यांनी खाण्यातला पोळी भाकरी भात कमी करायचा आणि अंडी चिकन मटनचं प्रमाण वाढवायचं आणि ज्यांचं मुख्य म्हणजे फिजिकल ऍक्टिव्हिटी जी आहे ती अगदी इमाने बरे मन लावून करायची कारण तुमचं ब्लड सर्क्युलेशन जोपर्यंत वाढत नाही तुम्ही फिजिकल ऍक्टिव्हिटी करत नाही तोपर्यंत तुमचं फॅट जे आहे ते सर्क्युलेशन मध्ये एनर्जीसाठी वापरलं जात नाही त्याच्यामुळे या ज्या दोन गोष्टी आहेत जनरल रूल आहे हा रूल ऑफ थंब आहे की ज्याच्या खाण्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात जनरली जो कार्बोहायड्रेट इंटॉलरंट असतो त्याचं वजन वाढण्याचं प्रमाण जास्त असतं आणि दोन वेळा काय एक वेळा खाल्लं तरी त्याला ह्या समस्येला सामोरं जावं लागतं आणि ह्याच्यासाठीचे डिटेल व्हिडिओ युट्यूब चॅनलला आहेत माझ्या
ज्याचं वजन वाढत आहे त्यांनी ते नक्की बघायला पाहिजे. 5-5 मिनिटाचे व्हिडिओ आहेत, अभ्यासाचा फार वेळ जाणार नाही याची खात्री देते. मॅडम तुमच्या युट्यूबचं नाव काय म्हटले? डॉक्टर शर्वरी नाम. हा तर नक्कीच बाकीचे आता प्रश्न येत आहेत तुम्ही मॅडमच्या युट्यूब चॅनलला व्हिजिट करा, कारण तुम्हाला हेल्थ रिलेटेड बघा म्हणतात ना जर सहसला मग तो पगडी पचास, हा एक मन आहे. जर तुम्ही व्यवस्थित असाल, शरीर गेलं तर कमावू शकत नाही बाबांनो, परत कमावणं लय अवघड आहे. बाकीचं तुम्ही काही कराल, तुम्ही आज आपली पोस्ट नाही निघाल तर पुढच्या वर्षी आपण परीक्षेला जाऊ शकतो, तुम्हाला तर माहितीच आहे ह्या सगळ्या गोष्टी. पण शरीर एकदा धोका दिला की मग तुम्ही त्या धोक्याला कधीच सहन करू शकता. शरीर माध्यम खरु धर्म साधनम, सगळ्यात आधी शरीराची रक्षा करा, शरीरापेक्षा मोठ काहीही नाही. हा तर ते सांभाळा तुम्ही, ते शरीर तुम्हाला बरोबर सांभाळेल. ओके मॅडम, एक आपल्याकडे खूप चांगला प्रश्न आला. नेहा महाजन विचारतात की मेंटल फिजिकल हेल्थ इम्युनिटी सिस्टीम स्टडी मध्ये कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी तुम्ही काय सल्ला सुचवाल किंवा काय सल्ला द्याल? आपल्याकडे तूप आणि बदाम ह्या ज्या दोन गोष्टी आहेत की नाही, त्या बुद्धिवर्धन करणाऱ्यात असं म्हणलेलं आहे. आयुर्वेदिक औषधं पण मिळतात भरपूर कॉन्सन्ट्रेशन साठीची, पण ज्या वेळेला तुम्हाला अभ्यासातला त्याचा उपयोग नसतो ते आधीच सांगते. ज्या वेळेला तुम्हाला अभ्यासातलं कॉन्सन्ट्रेशन वाढवायचं असतं त्यावेळेला त्याला हॅम्पर करणाऱ्या गोष्टी असतात त्या. तुमची फिजिकल कपॅसिटी नसणं, तुम्ही मेंटली डिस्टर्ब असणं आणि तुमची इम्युनिटी कमी असणं, म्हणजे सारखा सर्दी खोकला होतो, काय म्हणतात त्याला, माझ्या डोक्यात खूप डँड्रफ होतो, मला सारखे पिंपलच येतात, मला पोटच साफ होत नाही, किंवा मला अलर्जीचा भरपूर त्रास होतो, अशा असंख्य कंप्लेंट असणारे विद्यार्थी असतात स्पेसिफिक, की ज्यांना त्याचा खरोखर मानसिक डिस्टर्बन्स होत असतो. ज्या वेळेला ह्या तिन्ही गोष्टी तुमच्या सुधारतात की नाही, आणि त्याच्यासाठी वेळच द्यावा लागतो बरं का, म्हणजे पहिलं 21 दिवस, 3 महिने, 6 महिने आणि 1 वर्ष असे टप्पे आहेत की ज्याच्यात तुम्ही तुमची हेल्थ आणि इम्युनिटी सुधारू शकता. आणि हे बेसला येतात, पिरामिड जर म्हणलं त्याच्या टिपला हेल्थ आहे असं आपण, कॉन्सन्ट्रेशन आहे असं आपण जर धरलं, तर त्याच्या बेसला तुमचा आहार विहार आणि व्यायाम, विहार विचार जो आहे तो येतो. व्यायाम हा तुमच्या विहारामध्येच येतो. मग तुमचं खाणं नीट असलं पाहिजे, तुम्ही व्यायाम केला पाहिजे आणि तुम्ही विचार जो आहे तो स्टेबल ठेवला पाहिजे. मग कॉन्सन्ट्रेशन कसं करायचं ह्याच्या इतक्या ट्रिक्स आहेत की ते सांगणारे तुम्हाला अनेक लोक भेटतील की माझा अभ्यासावर फोकस होत नाहीये तर मी काय करायचं. मग ते तर तुम्ही स्पेशल सेशन कदाचित घेतलं असेल सर, नोट्स काढण्याचे प्रकार, लक्षात ठेवण्याचे प्रकार, कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग असलं पाहिजे, याच्यासाठी काय केलं पाहिजे, हे सगळ्या ज्या ट्रिक्स आहेत खरं खरं म्हणजे म्हटलं असं जातं, भावा अभ्यासनम अभ्यासशीलनम सतत क्रिया. एक गोष्ट सारखी 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 पुन्हा 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 करत राहिलात की ती तुमच्या इतकी आंघोळणी पडते, ऑटो पायलट. तुम्ही 2-व्हीलर किंवा 4-व्हीलर चालवत असाल, पुण्यामध्ये भरपूर गर्दी आहे, तुम्ही एका ठिकाणाहून निघाला आणि रोज दुसऱ्या त्याच ठिकाणी जात असाल, तर पोहोचल्यावर तुमच्या लक्षात येत, अरे मी पोहोचलो सुद्धा आज मला कळलंच नाही कारण मी माझ्या विचारात होतो. असं ऑटो पायलट वर गेल्यासारख्या तुमच्या ऍक्टिव्हिटीज व्हायला लागतात. त्यावेळेला तुम्ही त्याचा इतक्या वेळेला अभ्यास केलेला असतो की तुम्हाला त्याच्यासाठी स्पेशल प्रयत्न घ्यावे लागत नाहीत आणि ते तुम्हाला शक्य होतं ज्या वेळेला तुमचं डे टू डे शेड्यूल आणि रुटीन जे आहे ते तुम्ही टाइम स्पेसिफिक बाउंड करता. आणि हे सगळ्या टाइम स्पेसिफिक गोष्टी ज्या आहेत त्या लिहून ठेवायच्या समोर. तुमचे विजन बोर्ड जे आहेत ते तुम्ही तयार करायला पटाईत असता सगळे, कोणत्या वर्षी मला काय करायचंय, कुठल्या विषयाचा अभ्यास करायचा, मोटिवेशन रिपोर्ट्स लावायचे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते गोल अचीवमेंट आणि तुमचं कॉन्सन्ट्रेशन या दोन्हीसाठी उपयुक्त आहे. हा डायट मधला पार्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तूप आणि बदाम या दोन गोष्टी ज्या आहेत ते रामबाण आहेत बुद्धीचं कपॅसिटी वाढवण्यासाठी. आणि तिसरा करोड. मॅडम आता याच्या रिलेटेड अजून भरपूर सारे प्रश्न येत आहेत आता, तर मी हा तर मी त्याच्यामधले काही सिलेक्टेड प्रश्न आहेतच. आता हा कॉमन प्रश्न आहे सर्वांसाठी, एकदम भारी आहे प्रश्न पण विचारणारे बघा. आता रजत स्टुडंट वर्ल्ड आणि कोमल यांचा जवळपास प्रश्न सारखाच आहे. काय म्हणतात की झोप खूप येते स्टडी टाइमला, त्याच्यानंतर दुसरे एक्झॅक्टली अभ्यास करताना खूप झोप येते आणि मॅडम मी जेव्हा वाचन केलं की माझं डोकं खूप दुखते, तर हे आता हे प्रश्न आहेत तर तुम्ही याला काय सुचवाल मॅडम? तुम्ही सगळ्यांनी 10वी 12वी दिलेली आहे आणि ग्रॅज्युएशन पण बऱ्याच जणांचं झालेलं असेल. 10वीची परीक्षा चालू असते, 12वीची परीक्षा चालू असते, तेव्हा पेपरच्या वेळेला पुस्तक समोर धरलं की झोप येते
आणि परीक्षा एकदा संपली की मग दिवस रात्र 15-15 दिवस जागलं तरी काही झोप बीप येत नाही. हे अगदी कॉमन सिम्पटम असतं ज्या वेळेला तुमचा मेंदू थकतो अभ्यास करून तेव्हाचा. माझं म्हणणंच ते आहे की ज्या वेळेला तुम्ही, खूप जणांचं असं असतं की मी व्यायाम केला की मला झोप येते म्हणून मी व्यायाम करत नाही, तर तुमची बौद्धिक रिकव्हरी जी आहे की नाही ती बऱ्याच वेळेला तुमची झोपेची क्वालिटी आणि तुमच्या जेवणाची क्वालिटी या दोन गोष्टींवर अवलंबून असते. म्हणजे कसं करायचं की आता रनिंगचं सुद्धा व्यायाम करतात ते लोक, लिगामेंट इंजुरी होते, घोटा मुरगळतो किंवा फिजिओथेरपिस्टकडे जाऊन सुद्धा फरक पडत नाही, एवढ्या इंजुरीज होतात की नंतर अभ्यासाला बसल्यानंतर प्रॉब्लेम होतो. इथपर्यंत दुर्लक्ष स्वतःच्या शरीराकडे करायचं नाही. खूप झोप येते त्यांच्यासाठी एक साधा सरळ उपाय आहे, 12 महिने लागतील करायला पण ते डगमगायचं नाही. सकाळी उठलं की बादली तांब्या घ्यायचा आणि गार पाण्याने आंघोळ करायची. गार पाण्याने आंघोळ झाली की व्यायामाचं उरकून घ्यायचं 45 मिनिट. त्याच्यानंतर जर लागली, अंग दुखायला लागलं, तर फक्त गरम पाण्याने आंघोळ करायची. लाईट बिल वाचवायचा दुसरा एक मार्ग आहे. आणि तिसरी गोष्ट, वाचणं आणि लिहिणं ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते झोपेच्या वेळेला, कारण ठराविक वेळा असतात झोप येण्याच्या, आणि रात्री ज्या वेळेला झोपता की नाही तुम्ही त्यावेळेला ती 7.5 ते 9 तासाची जी झोप आहे प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे की किती झाल्यानंतर प्रत्येकाला फ्रेश वाटतं. झोप या गोष्टीला माणसाची आई म्हणलेली आहे, दुसरी भूतधात्री, की जिच्या कुशीत माणूस वाढतो. फक्त लहान बाळ नाही बरं, मोठा माणूस सुद्धा त्याची झीज भरून काढण्याचं सामर्थ्य त्याच्या आहारामध्ये आणि त्याच्या झोपेमध्ये असतं. त्याच्यामुळे रात्री झोपताना 1.5 तास सोशल मीडिया किंवा मोबाईल बघायचं नाही. शक्यतो वाचणं, झोप येणं अपेक्षित आहे त्यावेळेला अवघड गोष्टी वाचायला घ्यायच्या, आणि सोशल मीडियापासून लांब राहण्याबरोबरच रूम मधले लाईट बंद करायचे, म्हणजे रात्रीची झोप व्यवस्थित होते आणि दिवसा अभ्यासाच्या वेळेला झोप येत नाही. मला 12 तास अभ्यास करायचा म्हणून 12 तास अभ्यास कधीच होत नसतो, तो डिवाइडच करावा लागतो. आणि ज्याची क्वालिटी झोप रात्री होते की नाही त्याला अभ्यास करताना झोप येण्याचं प्रमाण कमी होतं. मग अभ्यास करताना झोप येते म्हणल्यानंतर कुठल्या 3 गोष्टी करायच्या? गार पाण्याने आंघोळ, सगळ्यात तुमचे सेन्सेस जे आहेत ते जागी करणारी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्या वेळेला झोप येते त्यावेळेला लिखाण आणि फ्रेश असता त्यावेळेला वाचन हे करू शकता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही रात्रीची झोप जी आहे त्याची क्वालिटी चेक केली पाहिजे. चहा कॉफी रात्रीच्या झोपेजवळ कधीही प्यायची नाहीतर झोप उडून जाते रात्रीची आणि दिवसा झोप यायला लागते. ह्या 3 गोष्टी केल्या की झोपेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. ओके, ठीक आहे. होप की कोमल मॅडम, त्याच्यानंतर रजत यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. मॅडम, एक PSI च्या फिजिकलबद्दल एक प्रश्न विचारतात, शशिकांत पानसे म्हणून आहेत. म्हणतात की फिजिकल PSI फिजिकल करताना आहार आणि फिजिकल होण्यासाठी कोणते व्यायाम करावे? PSI साठीच्या फिजिकलचा खरं तर 5-10 मिनिटाचा व्हिडिओच आहे युट्यूबला. ओके, तो बघा तुम्ही, म्हणजे तुम्हाला त्याच्यात सगळीच माहिती मिळून जाईल. मग त्याच्यामध्ये तुमचं पुलअपचं टायमिंग, रनिंगचं, लांब उडीचं, ते सगळं कसं अचीव्ह करायचं त्याच्याविषयीची माहिती मी दिली आहे. आणि तरीही काही प्रॉब्लेम असेल, अगदीच इंडिव्हिज्युअल स्पेसिफिक असेल, तर प्रत्यक्ष भेटू आपण, मग बोलता येईल. ओके, आपल्याकडे अजून कपिल लांडगे म्हणून आहेत. हे विचारतात की अभ्यास करताना भीती कशी घालवायची, सोबत आपण अभ्यासावर फोकस कसं करायचं आणि एकदम आपला माइंड हा शांत कसा ठेवायचा एकदम. कसं असतं माहिती का, ज्या वेळेला अनसर्टन्टी असते की नाही एखाद्या गोष्टीची त्यावेळेला मानसिक ताण माणसाला जास्त येतो. म्हणजे मी नेहमी सांगते की असलेले आणि नसलेले असे 2 लोक असतात पृथ्वीवर, खूप हुशार असलेले आणि नसलेले. मधला आदला प्रकार नसतो खरं तर. नंतर खूप फिजिकली फिट आणि स्ट्रॉंग असलेले आणि ते नसलेले असे 2 प्रकार असतात. असलेल्याला मेहनत करावी लागते पण ती कमी करावी लागते, आणि ते पाहून जो नसलेला असतो की नाही त्याला हक्कायला होतं आणि त्याचं जास्त टेन्शन होत. मग तुम्हाला अभ्यास करताना भीती वाटत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? एक तर पहिला गोष्ट म्हणजे आपण कशासाठी करतो हे इव्हॅल्युएट करावं लागेल. भीती वाटून घेऊन अभ्यास केला तर त्याचा उपयोग नाही. अभ्यासाची भीती वाटण्याचं कारण काय आहे? मला ते समजत नाहीये किंवा मला ते पाठ होत नाही. पाठ करणं ही गोष्ट जी आहे ती सतत केल्याने होणारी आहे. आणि समजत नाहीये त्या गोष्टीसाठी सर आहेत तुमच्याकडे. आणि हे असताना, म्हणजे समजत नाहीये असं असताना, ज्या वेळेला तुम्हाला ती गोष्ट पुन्हा आकलन करावी लागते ते त्यावेळेला तुम्हाला
त्याचा सराव करणं हे एक उत्तर असतं. त्यांचा पहिला प्रश्न होता भीती वाटते, दुसरा काय होता फोकस, अभ्यास करताना फोकस कसा ठेवायचा, सोबत आपलं माइंड हे शांत कसं ठेवायचं, असे त्यांचे हे प्रश्न होते. तर मन शांत ठेवण्यासाठी काय करावं लागतं माहिती आहे का, की खूप छान मला सांगितलं, माझी बहीण जी आहे ती स्पर्धा परीक्षांच्या फील्ड मधलीच आहे, ताकती बहीण, तिने सांगितलं की बरेचदा काय होतं माहिती आहे का, की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लोकांना ताण असतो, स्पर्धा परीक्षा आपण जर नाही झालो तर आपलं काय होणार. अगदी बरोबर. ज्याच्याकडे प्लॅन बी तयार असतो की नाही त्याला मन शांत ठेवणं जास्त सोपं जातं. मग कसं तुम्ही तुमची हॉबी डेव्हलप करता, तुमच्या मुलाखतीसाठी प्रश्न असतो त्या ह्याच्यासाठी, तर ती जी हॉबी आहे ना, हे मृत्युंजयचं पुस्तक वाचलं किंवा अजून काय केलं ह्याच्या ठेवण्यापेक्षा तुमचा कॉन्फिडन्स वाढवणारी जी गोष्ट आहे की नाही त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. फिजिकली ऍक्टिव्ह असणारा माणूस जो आहे तो मानसिक ताणाखाली येण्याचं प्रमाण कमी असतं. मन शांत ठेवण्याचा एकच उपाय आहे, समजून सांगायचं. वर्स्ट पॉसिबल केस सिनेरिओ मध्ये सुद्धा आपण काय करून उभे राहू शकतो हे माहिती असलं की माणसाचं मन शांत होत. ते एक चांगलं उदाहरण आहे. माणूस हा प्राणी जो आहे हा कळपाने राहणारा आहे, म्हणजे माणसाला काय खूप मोठी नखं नाहीयेत, दात नाहीयेत, किंवा खूप जोरात पळतायत उडतायत असंही काही नाहीये. त्याच्यामुळे रात्री अपरात्री जेव्हा जंगलात माणूस राहायचा त्यावेळेला एकमेकांची पाळीपाळीने राखण करायची जबाबदारी माणसाची असायची. आणि ते अलर्ट ठेवण्यासाठी आपल्याकडे कॉर्टिझॉल नावाचं हॉर्मोन असतं की जे स्त्रवलं की तुम्हाला ताण जाणवतो, तो सेम ताण तुम्हाला परीक्षेच्या वेळेला पण येतो. आणि हा ताण जो असतो की नाही तो काही प्रमाणामध्ये फायद्याचा पण असतो आणि काही प्रमाणामध्ये तोट्याचा पण असतो. फायद्याचा ताण म्हणजे काय, मी रोज सकाळी उठून व्यायाम करणार, अभ्यास करणार, नीट खाणार, हा पॉझिटिव्ह ताण झाला. आणि मी परीक्षेचं टेन्शन घेणार, मला डिप्रेशन येणार, डोकं दुखणार, मळमळ होणार, हे निगेटिव्ह परिणाम झाले ताणाचे. तर जो ताण असतो तो आपल्या बाजूनी वापरायला आपण शिकलो की आपल्याला त्या ताणाचं भीती वाटायची बंद होते. आणि एकाग्रता करण्यासाठी मग मागे मगाशी मी सांगितलं त्या गोष्टी करायला हरकत नाही. ठीक आहे, होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असेल. अजून असे प्रश्न येत आहेत मॅडम, तर आपण आता दोन तीन प्रश्न घेऊ आणि लगेच पुढे जाऊ. हां, हे म्हणतात की मॅम मैंने रनिंग करता हूँ डेली बट मेरा वेट बढ़ रहा है, अभी मेरा वेट 54 kg है, मुझे डाइट में क्या लेना चाहिए. 54 kg की गर्ल है. हा, आता हे टायगर भाई म्हणून यांचं नाव आहे, तसं आता हे इथे पण एक्झॅक्टली आता हे मुलगा आहे. 54 kg वेट असताना अजून कमी करण्याची गरज आहे. मुलगा असेल तर किती उंचीचा असला तो तरी मुलं जनरली मुलींपेक्षा उंच असतात, त्याच्यामुळे 54 आहे ते, 115 नाही आहे. त्याच्यामुळे पळतंय आणि वजन वाढतंय ह्याचा विचार करण्यात तसं पॉइंट नाहीये, पण असेलच असतात की जे रोज इमा व्यायाम पण करतात आणि रनिंग पण करतात पण त्यांचं वजन कमी होत नाही. तर एक युनिव्हर्सल रूल मी सांगते, वजन तो रोज भाजी भाकरी पोळी भात खात असतो, त्याला वजन वाढतंय म्हणल्यानंतर तो भात खायचा बंद करतो, खाण्याचं प्रमाण कमी करतो, रोज बाहेर पाणीपुरी खात असेल, वडापाव खात असेल तर ते पण प्रमाण तो कमी करतो, पण तेवढं करून त्याला भागत नसतं. त्याच्यामुळे स्पेसिफिक डायट प्लॅन जो आहे तो फॉलो केला तरी ताब्यात राहते, नाहीतर राहत नाही. आणि असे वरद हस्त निसर्गाचा लाभलेले बरेच लोक असतात, कारण त्यांचं वजन वाढतंय म्हणजे शरीरात काहीतरी गडबड आहे हे त्यांना कळतं, ज्यांना कळत नाही त्यांचे अचानक सुद्धा फ्यूज उडतात. त्याच्यामुळे तुमचं वजन वाढतंय, तर ही वेळ आहे, लक्ष द्या स्वतःकडे आणि ऍक्च्युअल डायट प्लॅन फॉलो करा. व्यायाम जो आहे तो चालूच ठेवा, पण ऍक्च्युअल डायट प्लॅन फॉलो करा. ओके, आता शशिकांत पानसे आय थिंक मला वाटते हे PSI ची तयारी करतात काय की, यांनी दोन प्रश्न विचारले की ते म्हणतात की व्हेज आणि नॉन व्हेज यांचा काही संबंध आहे का कॉन्सन्ट्रेशन बद्दल, आणि जर त्याच्यामध्ये तुम्ही काय डाएट प्लॅन द्याला यांना PSI च्या फिजिकलसाठी. फिजिकलसाठी तर डाएट प्लॅन सरळ सरळ मी दिलेलाच आहे युट्यूब चॅनलवर, तो आहे, तो बघा. दुसरी गोष्ट, तुमचं व्हेज आणि नॉन व्हेज कॉन्सन्ट्रेशन मधला जर विचार घेतला ना, तर जड जेवण जे आहे ना ते ऍक्च्युअल पोळी भात भाकरी आहे आणि गोड खाणं आहे. म्हणजे तुम्ही आमरस पोळी किंवा गुलाबजाम किंवा लग्नाचं जेवण जेवलात ना की तुम्हाला सुस्ती येते,
तुम्हाला काम जास्त झाले खाण्यामध्ये की भरपूर सुस्ती येते, कॉन्सन्ट्रेशन तुम्ही करू शकत नाही. त्याच्यामुळे व्हेज खाताय तुम्ही आणि भाज्या आणि सॅलड खाताय तर तुम्हाला सुस्ती येणार नाही. त्याच्यामुळे त्या फूडचे ऍक्च्युअल कॉम्पोनंट जे आहेत त्याचा तुमच्या सुस्ती येण्याशी आणि एकाग्रतेशी संबंध आहे. त्याचा व्हेज नॉनव्हेजशी काही संबंध नाहीये. आता एक असा प्रश्न आहे, हा शेवटचाच प्रश्न असेल आपला, की रणधीर म्हणतात कॅल्शियम कमी मुळे अंगावर वाईट टिपके येतात, वाईट टिपके, तर याच्यामुळे काय करू? कॅल्शियम आता हे कॅल्शियम कमी असणं हे एकच कारण नसतं अंगावर वाईट चट्टे येण्याचं. नायट्याचा सारखा जो स्किन डिसीज आहे किंवा पोटात जंत झालेले असतील किंवा माल नरिशमेंट असेल, व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे किंवा खाण्यामध्ये प्रोटीन नाहीये, तर ह्या सगळ्या कारणांमुळे वाईट टिपके येतात. एकदा डीवर्मिंग जे आहे डॉक्टरांकडे जाऊन जंतूचं औषध जे आहे ते घ्यायचं आणि खाणं जे आहे नखं स्वच्छ ठेवायची आणि खाणं जे आहे ते प्रोटीन रिच फूड पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये युट्यूबला बघण्यापेक्षा तुम्ही प्रोटीन असलेले फूड जे आहेत ते सर्च केले तर तुम्हाला सापडतील. या दोन गोष्टी करेक्ट केल्या ना की ते टिपके जातील, चेहऱ्यावरचे तट्टे जे आहेत ते जातील. आता शेवटचा असा प्रश्न आहे की मी रोहित सतपाल हे विचारतात की रीड केलेलं लक्षात राहत नसेल तर काय करावं. याला मी एक साधं आणि एकदम छोटंसं उत्तर देऊ इच्छितो, तुम्ही पण द्या. की पहिली सर्वप्रथम तर तुम्ही जे वाचलं ते कॉन्सन्ट्रेशननी वाचलं नसेल, जे की आपण त्याच्यावरच आत्ता सगळं बोलतोय, आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्याच्यावर रिव्हिजन केलं नसेल. असे काही विषय आहेत, जसं भारतीय राज्यघटना हा टेक्निकल विषय आहे, भूगोल हा टेक्निकल विषय आहे, थोडा समजून घेण्यासाठी हिस्टॉरिकल हे सगळे नंबर आहे, हे तुम्हाला जेव्हा तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करता हे तुम्हाला त्याच्या पाठीमागची तुम्ही जी पार्श्वभूमी जाणून घेता तेव्हा तुम्हाला ते लक्षात बसतात. तुम्ही एकदा दोन चार पाच वेळेस रिव्हिजन होऊ देत, नक्की तुम्ही एखादं नवीन पुस्तक घेण्यापेक्षा त्याच पुस्तकाला रिपीट रिपीट करा. तुमचं कदाचित जे तुम्ही वाचाल ते तुमच्या लक्षात पण राहील आणि तुमची फिमिलियर होऊन जाईल त्या गोष्टीसोबत. आणि तुमचं शेवटचं या प्रश्नाचं तुम्हीच आन्सर द्या मॅडम, मग आपण थांबूया इकडे. आता स्पर्धा परीक्षेला जसा अभ्यास करावा लागतो आणि पाठांतर करावं लागतं तसंच सेम डॉक्टर होण्यासाठी सुद्धा आहे. बारावी नंतर पण एंट्रन्स असते आणि तुमचं यूजी झालं की तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन साठी सुद्धा एंट्रन्स असते आणि भरपूर अभ्यास असतो. तुम्हाला जसा आहे तसा वेग असतो आणि तो एखादी गोष्ट लक्षात राहत नसेल तर त्याच्यासाठी मी म्हणलं जसं ट्रिक्स असतात, दोन गोष्टी असतात, काही गोष्टी समजून घेऊन कॉम्प्रिहेंड करायच्या आणि काही गोष्टी पाठ करायच्या. या दोन्ही गोष्टी आपल्याला क्लिअर पाहिजेत की कुठली गोष्ट आपल्याला लिहून ठेवून टेबल चार्ट करून पाठ करायची आहे आणि कुठली कॉम्प्रिहेंड करून लक्षात घेऊन समजून ठेवून आकलन करायची आहे. तर ज्या गोष्टी वाचता तुम्ही ते पॅरेग्राफचे पॅरेग्राफ वाचले की ते कधीही लक्षात राहत नाही. व्यवस्थित त्याला हायलाईट करून त्याच्या नोट्स तुमच्या स्वतःच्या भाषेत काढल्या की त्या समजायला आणि लक्षात ठेवायला आणि पुन्हा आकलन करायला सोप्या जातात. एखादी गोष्ट केली की 24 तासांनी ती पुन्हा रिवाइज केल्यानंतर लक्षात राहते म्हणतात. म्हणून तर मग तुमच्याकडे सिस्टीम पाहिजे ना की सकाळी उठला की व्यायाम करायचा, मग पाठांतराचा भाग करायचा, मग आकलनाचा करायचा, झोप यायच्या वेळेला रिडिंग नाही करायचं, रायटिंग करायचं. ह्या सगळ्या ट्रिक्स ज्या आहेत त्या तुमच्या त्याच्याशी रिलेटेड आहेत. ओके, ठीक आहे. आता आपण बरेच सारे प्रश्न घेतले आणि बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मॅडमनी दिलेली आहेत. होप की तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहे. ओके, ते मॅनेजमेंटचा सुषमा मॅडम तुम्ही तुमचा वेळ डिसाईड करा आणि नंतर तुमचा ऑटोमॅटिक तुमच्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल, पण तुमचा आधी अगोदर वेळ डिसाईड करा. एक व्यक्ती आहेत, आता हा प्रश्न विचारायला आपले प्रश्न झालेच होते, पण आता शेवटचा हे हाऊस वाईफ असल्यामुळे यांची कंबर दुखते अभ्यास करताना, तर याच्यासाठी मॅडम घरच्या घरी काय उपाय सांगाल यांना? तुमचं कंबर दुखण्याचं कारण बऱ्याच वेळेला त्या भागात वीकनेस असतो ते असतं. साधं मार्जारासन, भुजंगासन सारखी जी आसनं आहेत ती 30 सेकंद ते 1 मिनिट हळूहळू वाढवायचं, होल्ड करून ठेवायची, हा व्यायाम चालू करायला अगदी सोपा उपाय. आणि सकाळी 2 संध्याकाळी 2 खाण्यामध्ये अंडी ठेवा. या दोन्हीच गोष्टींनी तुमची कंबर दुखायची एरवीच थांबेल, पण तरी सुद्धा जर तक्रार मेंटेन राहिली तुमची, कमी नाही झाली तर बेटर. ओके, आणि होप तुम्हाला माहीतच आहे की मॅडमचं ऑफिस हे सदाशिवपेठमध्ये आहे आणि मॅडमचा नंबर मी कमेंट सेक्शनमध्ये देईलच तुम्हाला. तुम्ही तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांचं यूट्यूब चॅनल आहे तिथेही कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्या तुम्हाला जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल तर तुम्ही जाऊ शकता. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत आपल्या स्टडी रिलेटेड. आता काय होतं की
ही आपल्या एकदम जवळचा भाग आहे अभ्यास करतानी शारीरिक स्वास्थ्य. पण काही लोक याच्याकडे पूर्णपणे निग्लेक्ट करतात मॅडम. म्हणजे तुम्ही बघा अभ्यासिका आहेत, अभ्यासिकेमध्ये सकाळच्या जागा पकडण्यापासून म्हणजे खूप मला कधी जायचं, म्हणजे कोणी माझी जागा पकडेल का त्यावेळेस मग मी इथून उठून गेलो, त्याच्यासाठी तो 2 तास बसेल, 3 तास 4 तास बसतो, उठणार नाही लवकर, पण तिथं मग त्याच जागेवरच झोपतो. असे असंख्य सारे प्रश्न आहेत. पण यावेळेस तुम्हाला असं काही जाणवलं? एमडीची एंट्रन्स जेव्हा दिली होती त्यावेळेला माझं पहिलं जे बाळ होते, पहिला मुलगा माझा, तो 9 महिन्याचा होता आणि घरात अभ्यास होत नाही म्हणून स्टडी लावली होती मी. मग सकाळी 9 ते संध्याकाळी 9 असं टायमिंग असायचं की ज्या वेळात मला अभ्यास करणं गरजेचं होतं, पण बाळ जे आहे ते घरी असल्यामुळे मला यावं लागायचं मध्ये मध्ये घरी. त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षेची मुलं माझ्या बरोबर असायची म्हणून मला त्यांची सुख दुःख सगळी खरं तर माहितीये की काय याच्यातून ते यातनांमधून जातात. आणि ह्या सगळ्याच्या मध्ये प्रचंड दुर्लक्ष होतं बरं का फिजिकल हेल्थ कडे, आणि ते लॉंग रन मध्ये परवडणार नसतं. ज्यांच्याकडे ती अबंडंटली आहे त्यांनी ती अब्यूज करू नये, आणि ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी वेळेत जागवून त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. ओके, तर सर्वांना परत जाता जाता आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आपण जास्तीत जास्त डेलीचा जे काही रुटीन आहे त्याच्यातले ॲटलिस्ट 1/2 तास, आता तुम्ही अक्षय कुमारबद्दल बरंच बघितलं असेल की रोज याच वेळेला झोपतात, कोणत्याही पार्टीत असेल तर ते निघून जाऊन आपला. सर मला असं सांगायचं आहे की ऍक्टर्स, मॉडेल्स आणि फिटनेस आयकॉन्स जे असतात की नाही, त्यांचं शारीरिक दृष्ट्या स्वस्थ राहणं आणि चांगलं दिसणं हे मेन एम असतं. म्हणजे ते पैसे कमवण्याचं साधन असतं त्यांचं, त्याच्यामुळे ते जेवढ्या विगरसली लक्ष देतात त्याच्याकडे तेवढं विगरसली कदाचित आपल्याला जमणार नाही. पण म्हणून आपण स्वतःच्या शरीराकडे आणि मनाकडे लक्षच द्यायचं नाही हा त्याचा उपाय होऊ शकत नाही. तुम्हाला घरी करण्यासाठी जर व्यायाम पाहिजे असतील ना काही, तर युट्यूब चॅनलला व्हिडिओ आहेत माझे, डॉक्टर शर्वर इनामदार नावाने चॅनल आहे. त्याच्यानंतर इंस्टाग्राम आणि फेसबुकला इनामदार शर्वरी नावानी फेसबुक पेज आहे. इथे सगळीकडे तुम्हाला थोडक्यात जी माहिती पाहिजे की नाही रुटीन मध्ये इन्वॉल्व्ह करण्यासाठी ज्या गोष्टींची, ती सगळी मिळेल. आणि मुख्य म्हणजे हे स्पर्धा परीक्षांच्या नादाला ज्या वेळेला तुम्ही लागता तेव्हा हिरो हिरोईनच्या कडे बघूच नका, कारण त्यांचं विश्वच वेगळं आहे. त्याच्यामुळे उदाहरण म्हणून त्यांच्याकडे बघू नका, कारण त्यांच्यामुळे दिशाभूल झालेले, मिसगाईड झालेले इतके स्टुडंट्स माझ्याकडे येतात की आवडता आवडता नाकीनं येते मग त्यांना. हा तर मी हेच मी कम्प्लीट करतो की ते सकाळी 8 ला झोपतात, सकाळी लवकर 3 ला उठतात, तर प्रत्येकाला हे होऊन म्हणजे जमेलच असे पण नाही आहे. हा तर तुम्हाला जे काही फॉलो करता येईल तुमचं तुम्ही बघा, तुमचा टाइम मॅनेजमेंट ठेवा, कारण आपल्याला बराच वेळ अभ्यासासाठी द्यायचा आहे आणि तो जितका झाला तेवढा तो रिव्हिजन वगैरे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण एक्झाम पण आलेली आहे. एवढंच सांगतो की परत परत बघा, आपल्या प्लेलिस्टमध्ये भरपूर सारे व्हिडिओज आहेत, तुम्ही PSI होऊ शकता इतकं सांगतो. या प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला प्रत्येक विषयाची माहिती दिलेली आहे. आपल्याकडे असेच मान्यवर येत असतात आणि मी परत तुमचे जर असे प्रश्न असतील तर मी मॅडमला परत एकदा इन्व्हाइट करेल आणि पर्सनली तुम्ही भेटू शकता. सदाशिवपेठेमध्ये ऑफिस आहेच मॅडमचं. मॅडम तुम्ही आमच्या प्लॅटफॉर्मवर आलात, आमच्या या सगळ्या विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते ते प्रश्न पण आपण घेतली, त्यांची उत्तरं दिली, त्याच्याबद्दल खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद.